नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम पी एस सी गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण तलाठी भरतीविषयी चार नवीन अपडेट या भागात पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घेत चला मित्रांनो कारण आपल्या चॅनलवर सर्व प्रकारच्या टेस्ट सिरीज तलाठी अभ्यासक्रम तसेच इतर सर्व प्रकारच्या एक्झामसाठी लागणारे गणित बुद्धिमत्ता जी केचे लेक्चर सिरीज आपण या चॅनलवर सुरू केलेले आहेत तर बघा मित्रांनो बहुतेक विद्यार्थ्यांची ही कमेंट असते की सर तलाठी भरती कधी होणार कोण घेणार जाहिरात केव्हा येणार तर बघा मित्रांनो सप्टेंबरमध्ये तलाठीच्या रिक्तपदांच्या जागेचा तपशील मागवला गेला होता आता हल्लीच प्रत्येक जिल्ह्यातून रिक्तपदांचा तपशील हा देण्यात आलेला आहे मित्रांनो कोण्या जिल्ह्यात किती जागा रिक्त आहेत ही सर्व माहिती नेटवर वेगवेगळ्या टेलिग्राम सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे आता जेवढ्या रिक्त जागा असतात त्या पूर्णच्या पूर्ण जागा भरणे सरकारला तरी शक्य नसते सरकारने मागे सांगितलं होतं रिक्त जागांपैकी किती प्रमाणात पदभरती करायची ही त्या त्या विभागावर व एकंदरीत आजची कोरोनाची सिच्युएशन या सर्वांचा कुठेतरी पदभरतीवर परिणाम झालेला आहे मित्रांनो असं जरी असलं तरी बऱ्याच प्रमाणात ही निघणार आहे तर आता जाहिरात केव्हा येईल जानेवारी महिना तर गेला मित्रांनो फेब्रुवारीमध्ये सुद्धा जाहिरात ही येण्याची शक्यता नाही कारण संपूर्ण प्रक्रियेला खूप वेळ लागणार आहे मित्रांनो व त्यातही पदभरती कोण घेणार जिल्हा निवड समिती की एखादी प्रायव्हेट कंपनी हा सर्वात मोठा प्रश्न त्या ठिकाणी उभा राहतो जर एखादी कंपनी ही एक्झाम कंडक्ट करणार असेल तर त्या कंपनीकडून निविदा वगैरे मागितली गेली आहे का हा प्रश्न सर्वात आधी येतो जिल्हा निवड समिती या कोरोनाच्या अशा परिस्थितीमध्ये ही पदभरती घेऊ शकत नाही हाही प्रश्न आपल्या मनात आहे पण मित्रांनो जर परीक्षा ही प्रायव्हेट कंपनीकडून घेण्यात येणार असेल तर सरळ सेवेसाठी यापुढे फक्त तीनच कंपन्या आहेत ज्यापैकी आय बी पी एस एम के सी एल व टी सी एस ह्या कंपन्यांद्वारेच महाराष्ट्रातील सरळ सेवेची भरती होईल ही माहिती आहे मंत्रिमंडळामार्फत त्यांच्या बैठकीमध्ये याला मान्यतासुद्धा मिळालेली आहे ठीक आहे ह्या कंपन्या निवडण्यामागचं कारणसुद्धा तुम्हाला माहीत आहे मागे आरोग्य भरतीचा जो गोंधळ झाला होता मित्रांनो तो आपण सर्वांनी बघितला कोठे ना कोठेतरी हा गोंधळ भविष्यात होणार नाही याची आता सरकारलासुद्धा जाणीव आहे तर बघा मित्रांनो जर आय बी पी एस किंवा टी सी एस वगैरे कंपनी ही एक्झाम कंडक्ट करणार असेल तर परीक्षेची पातळी ही थोडी कठीण असते तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी यापूर्वी आय बी पी एसच्या एक्झाम दिल्या असतील इंग्लिश ग्रामर असो किंवा गणित असो प्रश्न थोडे हाय लेवलचेच यामध्ये विचारण्यात येतात म्हणून जर यापैकी एखादी कंपनी जर तलाठीची परीक्षा घेणार असेल तर आपला अभ्यासही तसाच हाय लेवलचा या ठिकाणी असला पाहिजे मित्रांनो आणि जर जिल्हा निवड समितीमार्फत होणार असेल तर काठिण्य पातळी मीडियम लेवल आपण ज्याला म्हणतो तुम्ही जिल्हा निवड समितीच्या मागील भरत्यांमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न पाहू शकता एकंदरीत तुम्हाला याबाबत कल्पना येईल आणि परीक्षा ही कोण घेणार किंवा जाहिरात केव्हा येईल याबाबत लवकरच आपल्याला माहितीही मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो मार्च महिन्यापर्यंत तरी या ठिकाणी जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे व समजा जाहिरात आली तर एक ते दीड महिन्याच्या कालावधीत परीक्षाही होऊ शकते आतापर्यंत झालेल्या भरतीतून हे निष्पन्न झालेलं आहे मित्रांनो तरी आपणाजवळ अजून बराच वेळ आहे मित्रांनो जाहिरातीबद्दल काही नवीन माहिती मिळाल्यास तुमच्यासोबत लगेच शेअर केली जाईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जाहिरात आल्यापासून दोन महिन्याच्या आत परीक्षा घेतल्या जातात हा आता आपला आतापासूनच्या भरतीमधून आलेला एक अनुभव आहे त्यामुळे वेळ आपल्याकडे अजून भरपूर आहे मित्रांनो चांगला अभ्यास करा फक्त एक गोष्ट लक्षात घ्या प्रायव्हेट कंपनीमार्फत जर पदभरती झाली तर इंग्लिश ग्रामर व बुद्धिमत्ता यावरील जे प्रश्न असतात ते हाय लेवलचे या ठिकाणी विचारण्यात येतात याबद्दल शंका नाही म्हणून त्या दृष्टिकोनातून अभ्यास सुरू ठेवा मित्रांनो दिवस हे पटापट जात असतात शेवटी हातात काही लागत नसतं म्हणून शेवटी पश्चाताप करण्याची वेळ आपल्यासमोर येऊ नये त्यासाठी अभ्यासावर जास्तीत जास्त भर द्या व त्यातही मी तुम्हाला असं म्हणेल तुमचा जास्तीत जास्त फोकस हा इंग्लिश ग्रामरवर असला पाहिजे मित्रांनो तुम्हाला मेरिटमध्ये आणण्यासाठी हा विषय सर्वोत्तम आहे ही गोष्ट लक्षात घ्या वेळ भरपूर आहे अभ्यास सुरू ठेवा आपल्या चॅनलवर जी के असो इंग्लिश असो किंवा बुद्धिमत्ता असो सर्व विषयावरील प्रश्न तसेच व्हिडिओ लेक्चर येतील त्याचा बराच फायदा तुम्हाला होऊ शकतो त्यामुळे फक्त अभ्यासाकडे लक्ष असू द्या नवनवीन काही अपडेट मिळाल्यास वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेअर केले जाईल या शंकाने आजच्या भागात एवढंच मित्रांनो धन्यवाद